हरि ओम राम नाथ सविद अंबद्यनाथ सविद मी भारती विठ्ठल वांजोळे उत्तूर उपोषण केंद्रातून मी बोलते आहे. माझा अनुभव म्हणजे आम्हाला बापूंच्याविषयी काहीच माहीत नव्हतं. गेली 2 वर्षे शेतात काम करा गेल्यानंतर शेत कामगुरू माणसाने आम्हाला सांगितलं की बापूंचं तुम्ही उपासना करा की बापू तुम्हाला लवकरच पावतील असं सांगितल्यानंतर आम्ही हरिओम बापू एवढंच म्हणायला चालू केलं. 1 आठवड्यात आलेला अनुभव म्हणजे हळूहळू आम्हाला बारीकसारीक आम्ही अनुभव घेतले. त्यानंतर आम्हाला घर नव्हतं आम्हाला राहायला. आमच्या 4 पिढीशनी घर तेच होतं. 4 पिढ्या गेल्या त्याच घरात आम्ही राहत होतो. पाऊस आला की पावसातनं पाय रुतत चिखलात कसं जातो आहे आम्ही तसं आम्ही त्या घरात आम्ही राहत होतो. आम्हाला घर पाहिजे होतं. आम्ही आमच्या घराची त्या घरात राहायची लायकीसुद्धा नव्हती आमची. तसं आम्हाला घर बापूंनी बांधून दिलं. कारण आम्हाला शेतातल्या कामगार वहिनीने सांगितलं की तुम्ही फक्त बापूची उपासना करा तुमचं घर लवकरच होईल. पण आम्ही हरिओम बापू आम्हाला घर एवढं लवकर मिळू दे असं आम्ही बापूंच्याकडे मागितलं. गेली लगेच 4 महिने गेली. 4 महिने गेल्यानंतर लगेचच बापूंनी आम्हाला घराचा पाया काढायला सुरुवात केली. घर आमचं पडलेल्या घरात आम्ही गेली 7-8 वर्षे काढत होतो. या अंगाची भीत पडली त्या अंगाची भीत पडली आलं गेलं तर भीतीनं राहत होतो. भीतीला तडे गेलेले होते. भीत अंगावर पडते का काय जरा आवाज आला की भीत अंगावर पडते का अशा आवाजानं आम्ही रात्रीचं उठून बसत होतो. पण त्यावेळी आम्हाला बापूंनी सांगितले की आमच्या बापूंनी आम्हाला सांगितलं की तुमचं घर होईल. त्यावेळी आम्ही घराचा पाया काढला आणि वहिनीने सांगितल्याप्रमाणे उदी पाया टाकून आम्ही घराला सुरुवात केली. ज्या पद्धतीने आम्हाला घर पाहिजे होतं त्याच्यापेक्षाही चांगलं आम्हाला घर बापूंनी बांधून दिलं. एवढं घर आम्हाला बांधून दिलं की आम्ही स्वप्नसुद्धा बघायला नव्हतं या घराचं असं आम्हाला बापूंनी घर बांधून दिलं. दुसरा अनुभव म्हणजे दीर आमचा कोरोनामुळं हॉस्पिटल दवाखान्यात होते. आम्हाला वाटत होतं की आमच्या घरचं आमचं घर एकत्र कुटुंबाचं आहे. 20 माणसं आम्ही घरात आहे. पण आम्हाला वाटत होतं की आमचं दीर म्हणजे एक आमचं घरातली म्हणजे एक घराचा मोठी मेडच आहे असं वाटत होतं. तर आम्ही मुलांनी जेवाय घटलं सासूसरे म्हातारे त्यासनी जेवाय घटलं दोघीजणी जवाजवा आम्ही एकत्र रडत बसलो की आमचा दीर चांगला होतोय काय नाही दीर चांगला होतोय काय नाही. तर बापूंच्याकडे आमच्या एवढीच प्रार्थना होती रिपोर्ट कसा येऊ देत पण आमचं बापूंनी ऐकलं पण आमचं दीर आमच्यापर्यंत चांगलं सुखरूप घराकडे पोचू देत. रिपोर्टही पॉझिटिव्ह रिपोर्ट येऊन सुद्धा आमचं बापूंनी ऐकलं आणि आम्हाला आमचा माणूस आमच्यापर्यंत चांगला पाठवला. तिसरा अनुभव म्हणजे गेल्या 2 शेळ्या आमच्या 15-15 हजारच्या शेळ्या होत्या. युरियात नुसतं चार दानं युरिया रासायनिक खत खाल्लेलं होतं. त्या शेळ्या वारल्या त्यावेळी आम्ही बापू क्षेत्रात उतरलोच नव्हतो. त्यावेळी त्या 2 शेळ्या 4-4 दानं खाऊन युरिया खाऊन वारल्या शेळी आणि एक म्हणजे अर्धम आपटं युरिया खाऊन तसं शेळीनं आमच्या प्राण सोडलेली शेळी बापूंची उदी लावली आम्ही बापूंची गळ्याला लावली तोंडाला लावली कपाळाला लावली तोंडाला घाटलीत उदी आणि बापू आमची शेळी एवढी वाचू देत. कारण शेळी यायलेली होती 8 दिवसाची पिल्ली होती. आता त्या पिल्ल्यासनी करायचं काय हा आम्हाला प्रश्न पडलेला. दोघीजणी आम्ही माझी मुलगी आणि मी रडत रडत बापूंची ओम ए हिंग क्लीन चामुंडा इन विच हा मंत्र 12 वेळा म्हणून जर यश नाही मिळालं तर 24 वेळा वाचायचा असं आम्हाला वहिनीने सांगितलं. त्याप्रमाणे मी 24 वेळा मंत्र म्हटला. 24 वेळा मंत्र म्हणून मी परत आणि बुद्धी घेऊन बापूंची शिळीला लावली आणि शिळीला बापूशनी म्हटलं बापू आमची शिळी एवढी चांगली करा कारण आम्ही पिल्ल्यासनी काय करावं शिळीला काहीतरी करू काहीतरी वारले म्हणून आम्ही टाकून देऊ. पण पिल्ल्यांचं आई वाचून मुलांचं काय हाल होतं आहे हे पिल्ल्यासनीच त्या समजणार ते आम्हाला बघायचं नाही आहे. परत मुलगीला म्हटलं तू परत आणि मंत्र म्हण आणि परत तू शिळी बशी आहे जशी शिळी आम्हाला पाहिजे होती तशी मिळाली. डॉक्टर्सनी बोलवली डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही तुमचं नशीब असेल तर शिळी जगल नाही तर शिळीची आम्ही खात्री देऊ शकत नाही असं सांगितलं. ती शिळी पण आमची वाचली शिळी पण चांगली झाली. त्यातून योगायोग म्हणजे कसा गेल्या वर्षी मी भावाच्या भावजाच्या डिलिव्हरीसाठी मुंबईला गेलेलो. भावानं मला विचारलं की अक्का तुला काय काय बघायचं आहे. मी म्हटलं मला काही नको मला फक्त बापू दर्शन आणून दे मला काही नको मला काही बघायचं नाही मला बापू दर्शन झालं की मला सगळं काही मिळालं असं मी धन्य पावले. मग त्यातून मला भावानं सांगितलं की तुला बापू दर्शन देतो. मी भावाच्या भावजीच्या डिलिव्हरीसाठी गेलेलो पण माझा एकच छंद होता की मी मुंबईला जायलो मला बापू दर्शन होईल मला बापू दर्शन होईल एवढंच माझं होतं. मी का गेलेल्या कामाची मी आस धरायला नव्हती मला फक्त बापू दर्शन होईल. कोरोनामुळे योगायोगानं मला बापू दर्शन झालं नाही फक्त जाग्यावर जाऊन आले तरी सुद्धा मी धन्य पावली. कारण मला त्या जाग्यावर जाऊन आलेल्याचं मला गर्व आहे की मला बापूपर्यंत मी जाऊन आलो असं माझे मला मी धन्य पावलो. आणि योगायोग म्हणजे मी 2 वर्ष झाली बापू क्षेत्रात उतरलो 1.5 वर्ष झाली आणि योगायोगानं म्हणजे मी बापूंच्या जाग्यावर जाऊन आलो हे मला म्हणजे मला अभिमान आहे की मी बापूंच्या जाऊन जाग्यावर आलो.
किरकोळ गोष्टी म्हणजे माझी पोरं जरी कॉलेजला गेली वेळेवर नाही आली, बापू अजून कुठे येणार माझी पोरं, तितक्यात फोन होतो की मम्मी मी इथं आहे. असं जरनी कुठलीही गोष्ट जरनी काय म्हणजे व्हायला नाही झाली की बापू ही अशी का होईना झाली, बापू लवकरच व्हायला पाहिजे, ती गोष्ट म्हणजे म्हणजे सांगता क्षणी माझी होऊन जाते. असा माझा अनुभव आला आहे बापूंचा की म्हणजे आई वडील बहीण भाऊ सगळे त्यातच मला दिसतात. मला वहिनीने सांगितलं की बापूंनाच फक्त दुःख सांगायचं नाही, जे आनंद झालाय तो पण मला सांगायचं त्यासनी. बापूंच्याबरोबर जाऊन बोला, बापूंनी सगळं सांगा, सुख दुःख सगळं सांगा. बापूंच्या समोर जाऊन मी बापूंच्या एवढी म्हणजे लॅमिनेशन केलेली फोटो आहे तो देवावर पुजला, अजून मी काय जास्त म्हणजे मोठा का फोटो आणला नाही, त्या देवाचीच पूजा तशीच पूजा करतोय. आणि एक मला उठता बसता छंद कायम मला बापू सतत दिसावं म्हणून मी तिजोरीवर चिकटवलं. एक तिजोरी काही जरी घ्यायला गेलं तरी बापू दिसावं, काही जरी घ्यायला गेलं तरी मला बापू दिसावं. असं मी एक बापूंच्यासाठी म्हणजे काही करायला गेलं तर चालता चालता सुद्धा हरिओम एवढंच म्हणतोय मी. आता काय माझ्या तोंडात काही नसते आणि कुठलं एवढं मला टेन्शन यायचं कुठल्याही गोष्टीचं, बारीक सारीक किलकोर गोष्टीचं मला टेन्शन यायचं. मी टेन्शनपासून मुक्तता आहे आता. हरिओम राम नाथ.